बेलापूर वरन कुर्ला, कुर्ला वरन दादर आणि दादर वरन फास्ट ट्रेन पकडून आता पोहोचले आपण मुंबई सेंट्रलला। म्हणजे तुम्हाला ट्रेन बघून अंदाज लागलाच असेल आपण कुठे जाणार आहोत। हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? मजेत ना? तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला उमाचे आई बाबा गेलेले आहेत केरळला आणि तेव्हापासून घर एकदम शांत शांत झालेलं आहे। म्हणजे आपले घरचे घरी असले की मस्त घर भरलेलं असतो, पण आता तुम्ही बघताय उमा, अनया आणि मी आता परत बॅक टू लाईफ। उमा इकडे एकदम चुप चुप बसलेले आहे, काल खूप इमोशनल झाली होती आई बाबा गेले म्हणून ना, आता बरं वाटतंय ना। आणि इकडे अनया, शाळा सुरू झाली, ही पण 4 वाजेपर्यंत गायब असते। आत्ता संध्याकाळी चालली खेळायला, झाली रेडी, चालली ना खेळायला। तर आज आपण निघालोय शॉपिंगसाठी, एक नवीन ट्रिपवरती चाललोय। थोडा नर्वसही आहे आणि एक्सायटेडही आहे। या जागी आधी मी कधी गेलो नाही, पण जिकडे चाललोय त्या जागी म्हणजे कधीही क्लायमेट चेंज होत असते, कधी पाऊस पडते, कधी ऊन पडते, तर कधी बर्फ पडते, अशा ठिकाणी जाणार आहे। त्याच निमित्त शॉपिंग करायला आम्ही डिकॅथलॉनमध्ये चाललोय। कुठे जाणार आहे, कशी ही ट्रिप होणार आहे, ती तुम्हाला हळूहळू समजणारच आहे। पण आता इकडे उमा रेडी आहे, संध्याकाळच्या 7 वाजलेत, दिवाबत्तीही झालेली आहे, निघूया। अनया गेली खेळायला, जर तिला फ्रेंड्स नाही भेटले तर ती आपल्यासोबत जॉईन होणार आहे ना। चालेल, चला बघूया खाली जाऊन काय भेटते। उतरलोय खाली, उमा गाडीनेच जाऊया ना की स्कूटीने? गाडीने जाऊया सर, मग कॅमेरा वगैरे आहे ना देत फरकडायला। आणि इकडे अनया पण आली, हाय, सायकलिंग टाइम तर येतेस आमच्यासोबत की काय करतेस? नाही आता त्यांची ट्युशन 7 o'clock ला सुटेल म्हणून मी वेट। चल मग आम्ही जाऊ, चल बाय। कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा तर मंडळी पोहोचलंय आता डिकॅथलॉन, डेकॅथलॉन मध्ये। आणि आयटनरीच्या हिसाबाने आणखी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला या ट्रिपवरती कॅरी करायच्यात, त्याच निमित्त आलोय आपण। जसं मी सांगितलं उमा, म्हणजे जिकडे थंडी पण आहे आणि पाऊस पण कधी पण येतोय, तर आपण असा जॅकेट शोधूया जो दोन्हीमध्ये काम येणार। मी 299, 499, 549, 799, पण हे जे आहेत ते एकटेच आहेत मला वाटतं, डबल नाही ना? हे इकडे लिहिलंय बघ, -5 degree कव्हर करू शकतो याच्यामध्ये आपण, फॉर्म ठेवणार आपल्याला ते आहे म्हणजे हे पावसामध्ये नाही काम येणार। हँड ग्लोव्स घेतले, रेनी गेअर घेतले आणि स्वेटरचा पण बंदोबस्त केलाय। फक्त एक बॅक पॅक, काय बोलतात त्याला, ट्रॅव्हलिंग बॅग ना, बॅक पॅक, ट्रॅव्हल बॅग जी होती ती पण घ्यायची बाकी होती। म्हणजे आपण भरपूर ट्रॅव्हल करत असतो तर उमा बोलली ही बॅग पण घेऊन टाक एकदा। आणि बघताय भरपूर सारे पॅकेट्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे सोलो ट्रॅव्हल करतोय तर त्यासाठी कम्फर्टेबल आहे ना ही। 2900, 5000 आहे, 3000 भेटली काय, पण बरी आहे, जास्त कपडे नाही मावणार पण एकट्यापुरती काफी आहे। म्हणजे असे बॅग किंवा शूज, असे बॉटल किंवा शूज वगैरे असे लटकवून आपण फिरू शकतो त्याला। तर मंडळी घरी येता येताना 9 वाजले आणि इकडे बघताय तुम्ही बॅग आणि बाकी सर्व सामान जे आहे ते बॅगमध्येच टाकून आणलंय। टोटल 4000 काहीतरी खर्च झालेत आपल्या या शॉपिंगमध्ये, या ट्रिपच्या ते गेअर्सच्या शॉपिंगमध्ये एवढेच खर्च झालेत। अजून कपडे वपडे काय कधी आणणार? किचनमध्ये उमा आहे, उमा किती टोटल झालं? 4600 आणि नशीब स्वेटर वगैरे आपल्याकडे, शूज वगैरे आपल्याकडे, नाहीतर अजून खर्च वाढला असता। तर आता शॉपिंग तर झाली, पॅकिंग वगैरे नंतर करणार, त्याच्या आधी आता जेवायचा टाइम झालाय। इथे बघते 2 अंडी उबलतात आणि जेवणामध्ये बिर्याणी आहे वाटते, कसली बिर्याणी आहे, चिकन पनीरची बिर्याणी आणि दही रायता। आणि मला वाटतं उमा आज रात्री अंडीच खाऊन झोपणार आहे। मालवण मध्ये जास्तच खाल्लंय आता, हा मालवण वरून आल्यावरती किती 4 किलो वाढला ना तुझा, 5 किलो वाढला, आता कमी करणार। आणि पिझ्झाचा ब्रेड पण आहे। तर आता जेवण वगैरे करूया आणि मग पॅकिंग करायला सुरुवात करूया ना। परवा संध्याकाळी आपली ट्रिप सुरू होणार आहे, अजून 1 दिवस बाकी आहे। अनया, तुझं नाव घेतल्या घेतल्या बेल वाजवली, बरी आहेस ना, केलीस? हा, ऍक्च्युली हे प्लॅन्ड होतं, पहिले झाली होती, पण मी तिला बोललो की बेल वाजव आणि बेल वाजवली तिने, थँक्यू। चल जेवायला घेऊया आता।
तर मंडळी जेवण झालंय आणि अप्रतिम पनीर बिर्याणी बनवलेली ओमानी आणि ते आणायला बघताय तुम्ही अभ्यास करताना. बापरे, रात्रीचे 10 वाजलेत आणि अभ्यास करते, काय प्रिपरेशन आहे? या माझं नॅशनल प्रेसच्या ड्युटी आहे म्हणून मी त्याला लिहून लर्न करायचा प्रॅक्टिस करते. अच्छा, असेंब्ली मध्ये तू बोलणार आहेस का प्लेज? इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, ते बोलणार आहेस काय? मला मल्याळम मध्ये पण येते. ഭാരത് ഇന്ത്യ നാടനം എൻ്റെ സഹോദരി സഹോദരി മാടനം എല്ലാ ഭാരതീയം ഞാൻ ഇന്ത്യ നാടിൻ്റെ കൊഴുന്നു എവിടെ ചെത്തെ तर मंडळी या दोन बॅगी आहेत ज्याच्यामध्ये मी 8-10 दिवसाचा सामान घेऊन जाणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तर आपले लॅपटॉप कॅमेरा गॅजेट्स येणार आणि याच्यामध्ये बाकीचे जे आपले रेग्युलर आयटम आहेत ब्रश वगैरे सर्व काही कपडे वगैरे ते याच्यामध्ये येणार आहेत. पण आता ओमा सांगते की कपडे धुवायला टाकलेत, उद्या पॅकिंग कर. द नेक्स्ट डे. तर मंडळी गुड आफ्टरनून, दुपारचे 1:30 वाजलेत आणि आपण बघताय तुम्ही ब्लॉगला सुरू केलंय. किचनमध्ये ओमा आहे जिने स्वतःचा चॅनल सुरू केलाय, बघताय तुम्ही इथे मोबाईल वरती ब्लॉगिंग सुरुवात केली. कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. आणि तुम्ही पण सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. ओमाचे चॅनलचं नाव डिस्क्रिप्शन सर्व काही मी दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तर नक्की विजिट करा आणि एकदा चेकआउट करा. जर आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण भरपूर साऱ्या रेसिपी, किचन हॅक आणि तिच्या लाईफस्टाईल बद्दल सर्व काही ती शेअर करणार आहे या ब्लॉग्स मध्ये. टाकणार ना व्हिडिओज, मी सांगितलंय आता मध्येच सोडू नको, कंटिन्यू ठेव. तर नक्की सपोर्ट करा तिला आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ करत असते तेव्हा एवढी सजून नटून नाहीत, पण आज बघते स्वतःसाठी बघा. मस्त मस्त. तर आता मी माझीच मला पॅकिंग करायला लागणार वाटते, तू बिझी असणार ना? मी येते. तर मंडळी सेम दिवशी उमा थोडी तिच्या शूटिंगमध्ये ब्लॉग शूट करत होती, त्याच्यामध्येच बिझी होती म्हणून तिला टाइम नव्हता. पण आता तुम्ही बघताय आपण पॅकिंगसाठी सुरुवात केलेली आहे. म्हणजे ही बॅग आहे, ही 50L ची बॅग आहे, पहिल्यांदाच मी वापरते. मला पण जास्त आयडिया नाही, पण ट्रॅव्हलिंगमध्ये खूप कम्फर्टेबल आहे ना. जे काही आपले दोन हात असतात ते फ्री राहतात, खांद्यावरती बॅग मस्तपैकी, जसं शाळेत जातो तसे आपली लगेज बॅग खांद्यावरती राहून जाते. तर आता भरपूर सारे टी शर्ट काढलेत, म्हणजे जास्त शॉपिंग नाही केली, एक शर्ट आणि एक नवीन टी शर्ट घेतलाय. बाकी जे आपले जुने पुराने टी शर्ट आहेत त्यांनीच ही ट्रीप आपली मॅनेज करणार आहे. 9-8 दिवसाची ट्रीप होणार आहे, त्यासाठीच कमी कमी 10-12 टी शर्ट घेऊन चाललोय. आणि त्याच उमा आता घडी करताना दिसते, आता घडी वगैरे करूया आणि या बॅगेत ठेवूया. तर आता घड्या मारून झालेल्या आहेत आणि बाकीची तयारी तर आपली झालेली आहे, रेनकोट स्वेटर वगैरे हँडग्लोव्ह मंकी कॅप वगैरे सर्व घेतलेत. तर अशा बॅगमध्ये पहिल्यांदा पॅकिंग करते, भरपूर सारे पॅकेट्स आहेत आतमध्ये, चेन वगैरे कशी पॅकिंग करायची ते सुचतच नाही. आणि आणखी एक गोष्ट नोटीस केली, म्हणजे आपण जेव्हा कपडे वगैरे काढायला जाऊ तेव्हा ही चेन उघडायची, जी आता उमा तुम्ही उघडलीस ना, म्हणजे जे काही तुम्ही सेटिंग केलेले आहेत ते पूर्ण बाहेर नको काढायला. म्हणजे तो टॉवेल तू खाली ठेवलास तरी चालेल, ही वरची चेन उघडल्यावर ती आरामात आपण काय पाहिजे ते काढू शकतो. सही आहे एकदम, ज्यांनी कोणी बनवली भारी बनवली एकदम ट्रॅव्हलवाल्यांनी. जर तुम्हालाही अशी बॅग पाहिजे असेल तर 2500-3000 भेटते. जर फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करत असाल तर नक्की या बॅगीचा उपयोग करा, खूप फायद्यामध्ये पडेल. तर चला आता सर्व बॅग पॅकिंग करून घेऊया आणि मग बाकी सर्व आपले जे गॅजेट्स आहेत ते बॅगेमध्ये भरताना भेटूया. तर मंडळी दुपारचा 1 वाजलाय, अजून आपल्याला जेवण वगैरे करायचं बाकी आहे आणि संध्याकाळी 5:30 आपली ट्रेन आहे. आणि इकडे बघताय आपले जे गॅजेट्स आहेत, इथे लॅपटॉप चार्ज होताना दिसते तुम्हाला, पुरली चार्ज करून घ्यायचं आहे मला. आणि या बाजूला बघताय ड्रोनच्या बॅटऱ्या, बहुतेक चार्ज झाल्यात सर्व. आणि जे गोप्रो आहेत, हिरो 8, हिरो 7 आणि ड्रोनचे जे रिमोट वगैरे आहेत ते सर्व पण आपण चार्ज करून ठेवलेलं आहे इथे. जे काही या सर्व वस्तू आहेत त्या दुसऱ्या बॅगमध्ये जाणार आहेत. तर जाताना आपल्याला आनाया नाही भेटणार, कारण ती शाळेत गेलेली आहे, 3:30 तिची शाळा सुटते. पण सकाळीच मस्तपैकी हॅपी जर्नी आणि एक चांगला हग करून गेली, बोला डॅडू नीट जा. तर आनाया तू व्हिडिओ बघत असणार, तर मी बघ आता जेवण करणार, ती 3 निघणार आहे. थँक्यू सकाळीचा तू वॉर्म हग साठी. आणि किचन मध्ये ओमा आहे. ओमा काय झालं जेवण? हा आता लवकर घाई होते, मला खाली जाऊन मस्त पैसे वगैरे पण काढायचे आहेत ना. हा तर आता जेवण वगैरे करून घेऊया आणि मग ट्रेन मध्ये भेटूया आपण. तीन वाजायला 10 आहेत आणि 4 येते. तर आता थांबू नको असं झालंय, पण उमा सांगते जा लवकर, लेट नको व्हायला ना. तर येऊ आता मी, तर उमा येते आपल्याला रेल्वे स्टेशन पर्यंत सोडायला.
मंडळी उमाला एवढा लोड घेऊन बाईकवर सोडणे जमले नाही, म्हणून आता आपण रिक्षा घेतली. आता चला मस्तपैकी तुम्ही ट्रेनचा प्रवास एन्जॉय करा, डायरेक्ट आता मुंबई सेंट्रलला भेटूया. तर मंडळी बेलापूरवरनं कुर्ला, कुर्ल्यावरनं दादर आणि दादरवरनं फास्ट ट्रेन पकडून आता पोहोचलो आपण मुंबई सेंट्रलला. म्हणजे तुम्हाला ट्रेन बघून अंदाज लागलाच असेल आपण कुठे जाणार आहोत. हा जो प्रवास आहे तो टोटल लाईक 28 ते 30 तासाचा प्रवास होणार आहे. खूप मोठी ट्रेन आहे आपली, S247 आपला नंबर आहे. म्हणजे आपण AC ट्रेनचा पण प्रयत्न केला होता पण आपल्याला एंड मोमेंटला भेटला नाही, स्लीपर क्लास भेटला, ते पण RACC. आत्ताच थोडे टाईम पहिले आपला तिकीट कन्फर्म झालं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपला ट्रेनचा प्रवास बघायला भेटणार आहे. कुठे जाणार, काय करणार आहे तेही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये समजणार आहे. तर आपला चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला बोलणं आहे कुछ नाही.